तर क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. टीम इंडियाला तिसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत क्रीडा समीक्षक अभय गोरेगाव गोवेकर सर जोडले गेलेत. अभय सर, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. हॅव नाईस ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. येस सर, थोड्याच वेळात बोला बोला. आणि माझे सगळे जेवढे तुमचे व्ह्युअर्स आहेत लोकशाहीचे त्यांना व्हेरी गुड आफ्टरनून, व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. अगदी. आणि थँक्स फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी टू बी विथ यू. हाव नाईस ऑफ यू. नक्कीच सर, थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल, तत्पूर्वी नाणेफेक पार पडेल. पण या नाणेफेकीचं महत्व किती आहे या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फायनलमध्ये? एक पहिल्यांदा आपण नाणेफेकचा नंतर विषय घेऊ. पहिला तुम्हाला कदाचित कल्पना नसेल ते आपण पहिलं बोलूया जे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आता मी एका वाहिनीला जेव्हा बोललो तेव्हा त्या वाहिनी ज्यांच्याकडे बोललो त्यांनाही बिचारांना माहीत नव्हतं. अशा बऱ्याच वाहिन्यांना ही माहिती म्हणजे माहिती नाहीये. उदाहरण की आपण जी मॅच न्यूझीलंड बरोबर जिंकलो, ही जी मॅच जिंकलो त्या खेळपट्टीबद्दल खूप वादविवाद किंवा आर्ग्युमेंट झालेले आहेत. हे आय डोंट नो की तुम्हाला त्याची कल्पना असेल की नाही. तशीच गोष्ट आजही झालेली आहे अहमदाबादमध्ये. कारण जी ह्याच्या त्या मॅचला काय झालं की वानखेडेच्या मॅचला जी साऊथ आफ्रिका जी मॅच खेळली आणि मोठ्या मार्जिननी जिंकली त्याच विकेटवरती त्याच खेळपट्टीवर आपली मॅच झाली सिलोन संघाबरोबर. आणि ती सिलोन संघाबरोबर आपण ती जिंकलो, नो प्रॉब्लेम. कारण आपली टीमच तशी आहे की जिंकायलाच पाहिजे. त्याच्यानंतर असाच काय झालंय ती त्यांना काय वाटलं हे जिंकले हे आपण आपल्याला फेवर केलेले गेले आहे, आपल्याला जिंकण्यासाठी मदत केलेली आहे, हा सर्वत्र हा चुकीचा मेसेज गेला आणि त्याच्यामुळे वादावादी झाली. परत तसंच ऍटमॉस्फिअर, तशीच परिस्थिती आजची आहे. आता आजची काय आहे, आता अजूनपर्यंत मला व्यक्तिशः काय कळलं नाही, परंतु मी जर मी तुमच्या बरोबर नंतरच्या प्रोग्रामला पण असणार आहे जसं मला सांगितलेलं आहे की 6 वाजताच्या वगैरे, आणि त्यावेळेला मी तुम्हाला सविस्तर सांगू शकतो. आता हे एक झालं. आता तुमचा मुद्दा दोन, तुमचा दोन मुद्दा तो आहे जो नाणेफेकीचा आहे. नाणेफेकीचा आय एंटायरली अग्री विथ यू. तुम्हाला क्रिकेट समजतं, तुम्हाला क्रिकेट कळतं. हाव नाईस. आणि असे अँकर फार मला आवडतात आणि मी त्यांच्याकडे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतो. आता त्याचा अध्याय आपण सुरू करूया. नाणेफेक इरिस्पेक्टिव्ह काय आहे की सगळे तुम्ही जर बघत असाल, तुम्ही स्वतः जर जेव्हा स्टार लावून जेव्हा बघाल तर सगळे जे कॅप्टन आहेत आतापर्यंत जेवढे मॅचेस झाल्या 45 सगळ्या कॅप्टननी मौनव्रत धारण करून म्हणजे दुसरा कॉल आहे तो न माहीत असताप्रमाणे सगळ्यांनी तुम्हाला मेजॉरिटी जी आहे कर्णधारांनी हेड्स हा कॉल दिलाय. अजूनपर्यंत टेल्स कोणीच दिला नाही. कळलं का? त्याच्यामुळे यदा कदाचित जर आपलं आपण जर फेवरेबल काय असणार असेल आणि आज जर आपल्या रोहित शर्माने जर टेल्स जर कॉल दिला आपण जिंकलो, हा जर टॉस जिंकलो आज आपण तर आपण 50% मॅच जिंकलेली आहे. टॉस हा अत्यंत महत्वाचा आहे. जसं तुम्ही म्हणाला टॉस अगदी महत्वाचा आणि या टॉसवर आपलं लक्ष असेलच आणि या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहू. धन्यवाद सर दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.